जगात सगळेजण जास्तीत जास्त पैसे कमवण्याची इच्छा करतात आणि अशी इच्छा करणे पण काही गैर नाही, कारण जीवनातील 90% गरजा या पैशाने पूर्ण होतात. एखादाच असा असेल जो पैसा मिळाल्यावर आनंदी होणार नाही. पैसा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. मित्रांनो, तुम्ही कधी श्रीमंत व्यक्तीची डेली लाईफ जवळून पाहिली आहे का? श्रीमंत व्यक्तीकडे खूप प्रॉपर्टी असते, ती मनाला येईल तेव्हा फॅमिलीसोबत फिरायला जातात, लक्झरी आयुष्य जगतात आणि ते एका महिन्यात जेवढे पैसे कमवतात त्यामानाने खूपच कमी काम करतात. याउलट गरीब लोक सकाळ ते संध्याकाळ खूप काम करतात, पण ते तेवढेच कमवू शकतात जेवढे जगण्यासाठी आवश्यक आहे. आता प्रश्न हा आहे की श्रीमंत लोक असे काय करतात ज्यामुळे ते कमी काम करूनसुद्धा खूप कमवतात, आणि गरीब लोक असे काय करत नाहीत की जे खूप काम करूनसुद्धा कमी कमवतात? याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा, आणि तुम्ही नवीन असाल तर माझे चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. त्याने काय होईल तर तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ पाहू शकाल. तर चला मग सुरू करूया. मित्रांनो, माझ्या विचाराने याचं सरळ उत्तर आहे की श्रीमंत लोक पैशाला गुलाम बनवतात, तर गरीब लोक असे करू शकत नाहीत आणि स्वतःच पैशाचे गुलाम बनतात. यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो. एका गावात श्याम नावाचा शेतकरी होता. त्याच्याकडे थोडी जमीन होती. तो मेहनत खूप करायचा पण पोटाला पुरेल एवढेच कमवू शकत होता. श्यामचे स्वप्न होते की तो श्रीमंत शेतकरी व्हावा, पण खूप मेहनत करूनसुद्धा ते शक्य होत नव्हते. खूप अडचणी सहन करून श्यामने एकदा ठरवले की आता बस झाले, आता आपल्याला श्रीमंत शेतकरी व्हायचंय. त्याच्याकडे थोडे पैसे होते. त्याने काय केले तर त्या पैशात एक गुलाम विकत घेतला व त्याला शेतीकामाला लावले. आता तो गुलाम शेतीकाम करायचा. आता श्यामने स्वतः जंगलातून लाकडे तोडून आणून विकायला सुरुवात केली. जेव्हा काही पैसे जमले तेव्हा त्याने आणखीन एक गुलाम विकत घेतला व त्याला जंगलात जाऊन लाकडे तोडायचे व विकायचे काम दिले. आता त्याने शेतातून कमवलेल्या पैशातून एक दुकान विकत घेतले. गावात दुसरी दुकान नव्हती. याचा परिणाम असा झाला की श्यामचे दुकान चांगले चालू लागले. आता त्याला 3 जागेतून पैसे येत होते, शेतातून, लाकडे विकून आणि दुकानातून. काही दिवसातच त्याने एवढे पैसे कमवले की तो आणखीन जमीन घेऊ शकेल. आता त्याने जमीन विकत घेतली आणि सोबत एक गुलाम पण विकत घेतला व त्याला त्या जमिनीत कामाला ठेवले. आता तो दरवर्षी जमीन विकत घ्यायचा व सोबत एक गुलाम पण विकत घ्यायचा. काही वर्षातच त्याच्याकडे गावातल्या जमीनदारापेक्षा जास्त जमीन झाली आणि त्या जमिनीत काम करण्यासाठी शेकडो गुलाम पण झाले. आता श्याम श्रीमंत शेतकरी झाला. त्याने एक गुलाम दुकानासाठी पण विकत घेतला व तो या सगळ्यातून फ्री झाला. आता श्यामची अर्निंग मनी खूप जास्त होती व तो कुठेही फिरू शकत होता किंवा घरी आराम करू शकत होता. आता तो कमी काम करणारा श्रीमंत शेतकरी झाला होता. मित्रांनो, आपणही असे श्रीमंत होऊ शकतो. तुमच्याकडे असलेला पैसा म्हणजेच तुमचा गुलाम आहे, त्याला कामाला लावा. हा गुलामच तुम्हाला कमाई करून देईल. मित्रांनो, तुमच्याकडे असलेले 1000 रुपये अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा की ते तुम्हाला अजून पैसे मिळून देईल. ते मिळालेले पैसे तुम्हाला अजून इन्व्हेस्ट करायचे आहे, जेणेकरून त्यातूनही तुम्हाला अजून पैसे मिळतील. असे करत करत तुमच्याकडे एवढे गुलाम होतील म्हणजेच एवढे पैसे होतील की ते प्रत्येक पैसे तुम्हाला कमाई करून देतील व तुम्ही पाहाल तुम्ही लवकरच श्रीमंत झालेले असाल. मित्रांनो, हे होऊ शकते, फक्त गरज आहे ती तुमच्या इच्छाशक्तीची. तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावा व मनासारखे जगा. तुम्हाला तुमचे पैसे बऱ्याच ठिकाणी इन्व्हेस्ट करावे लागतील व या सगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेल्या पैशावर नियंत्रण पण ठेवावे लागेल. यालाच मनी मॅनेजमेंट असे म्हणतात. तेव्हा मित्रांनो, मला खात्री आहे आपण नक्कीच याचा विचार कराल व श्रीमंत व्हाल. तोपर्यंत थँक्यू अँड बी पॉझिटिव्ह.